छत्रपतींचा विचार म्हणजे एखाद्या गावाचा, राज्याचा आणि देशाचा विकास हा त्याच्या मूलभूत घटकांवर अवलंबून असतो. दळणवळणाची साधनं त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. एक प्रकारे विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्राच्या आजवरच्या वाटचालीत या सुविधांचा वाटा मोठा आहे. भविष्यात ही विकास प्रक्रिया गतिमान होण्यासाठी शासनानं आखलेला नागपूर आणि मुंबईला जोडणारा 701 किलोमीटर लांबीचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होतो. या माध्यमातून राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासोबतच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यांचं राहणीमान सुधारण्यास मदत होणार आहे आणि याकरता स्थानिक भागांचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं या द्रुतगती मार्गाची आखणी केली आहे. 701 किलोमीटर लांबीच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं बांधकाम 16 पॅकेजेसमध्ये सुरू आहे. ईपीसी पद्धतीनं सुरू असलेल्या द्रुतगती मार्गाच्या बांधकामासाठी 16 कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एखादा महामार्ग तयार होत असताना नव्या नगरांची सुद्धा निर्मिती होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत 19 नवनगरांची उभारणी करण्यात येणार आहे. उत्तम पायाभूत सुविधा, परिवहन आणि रस्त्यांच्या जाळ्यांमुळेच महाराष्ट्र हे नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी आदर्श ठिकाण असल्याची ओळख देशभरात आहे. सध्या उत्तम रस्त्यांमुळेच महाराष्ट्राची ओळख देशात गौरवली जाते. ज्या देशात रस्त्यांचं जाळं उत्तम तो देश नेहमीच प्रगतीपथावर असल्याची अनेक उदाहरणं आपल्याला जगभरात पाहायला मिळतात. एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर आपण तयार करतो आणि 14 डिस्ट्रिक्ट हे इंटिग्रेट करण्याचं काम आणि पोर्टशी जोडण्याचं काम या माध्यमातून होत आहे. हा विदर्भ मराठवाड्याकरता आणि महाराष्ट्राकरता खऱ्या अर्थानं समृद्धी घेऊन येईल असा मला विश्वास आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात म्हणजे GDP महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक आहे. महाराष्ट्र महानगरांच्या वेगवान महामार्गाचा प्रदेश म्हणूनही ओळखला जातो. महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्य महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा रस्ते, इतर जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते आणि शहरांतर्गत रस्ते असं रस्त्यांचं अखंड विणलेलं जाळं आज संपूर्ण महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेनं नेत आहे.
आंतरराष्ट्रीय शहर अशी ओळख मोठ्या अभिमानानं मिरवणारं मुंबई असेल किंवा वेगानं प्रगतीच्या दिशेनं झेपावणारी राज्याची उपराजधानी नागपूर असेल। प्रत्येक महामार्गाला महामार्ग आणि द्रुतगती मार्गांच्या माध्यमातून वेगवान करण्याचं राज्य शासनानं निश्चित केलंय आणि त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग। समृद्धी हायवे आपला झालाय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे मुंबई ते नागपूर आहे। परंतु नरेंद्र भोंडेकर आणि आपले खासदार सगळ्यांचा आग्रह आहे की हा महामार्ग समृद्धी भंडारा गोंदिया गडचिरोली पर्यंत गेला पाहिजे, तो देखील आम्ही भंडाऱ्यापर्यंत आणण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन महानगरांना जोडणारा महाराष्ट्रातील पहिला सर्वाधिक लांबीचा ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग ही या राज्याची नवी ओळख असेल। या प्रकल्पाचे अनेक फायदे राज्याला होऊ शकतात, त्यातील प्रकल्पाचे टॉप 10 फायदे पुढील प्रमाणे। मुंबई ते नागपूर प्रवासासाठी लागणारा 16 तासांचा वेळ अवघ्या 8 तासांवर येईल। राज्यातील विविध कृषी उत्पादनांच्या आणि औद्योगिकरणाच्या सुसूत्र जाळ्यामुळे नागपूर औरंगाबाद आणि मुंबईच्या प्रमुख बाजारपेठा जोडल्या जातील। मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ मिळेल। महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांना या महामार्गाचा लाभ मिळणार असून इंटरचेंजेसच्या माध्यमातून 14 जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जातील। राज्यातील अनेक पर्यटन स्थळं परस्परांना जोडली जातील। स्थानिकांना रोजगार, फूड प्लाझा आणि आवश्यक सुविधा केंद्रांमुळे नवी रोजगार निर्मिती होईल। शेतीला पूरक उद्योगांची जोड लाभल्यानं राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल। इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल, त्यामुळे वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे। रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीमुळे पर्यावरणाचा समतोल राहण्यास मदत होईल। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापार वाढण्याच्या दृष्टीनं हा महामार्ग महत्वाचं दळणवळण साधन ठरेल। खरं अर्थानं नाना मी आम्ही सगळेच अतुलजी सावे असतील, प्रदीप जयसवाल असत की आम्हाला ज्यावेळेस नागपूरला अधिवेशनाच्या काळात जावं लागत होतं त्यावेळेस अशी परिस्थिती होती की 10-10, 12-12 तास आम्हाला प्रवास करायला लागत होता। पण आज या युती सरकारमुळं एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली या रस्त्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे। मला सांगायला आनंद एक आहे की 14-15 ज्यावेळेस युतीचं सरकार होतं त्यावेळेस ह्या रस्त्याचं काम चालू झालं आणि युतीचं सरकार आलेलंच ह्या रस्त्याचं लोकार्पण सोहळा हो राहिला, याच्यात खरा आम्हाला आनंद आहे। का महामार्ग बांधताना प्रशासनानं काही गोष्टींची जाणीवपूर्वक खबरदारी देखील घेतली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नियोजनात पर्यावरणाचा विचार आणि वनसंपदेचं संवर्धन ही प्राथमिकता ठेवण्यात आली आहे। चार वेगाचा वसा पर्यावरणाचा समृद्धी महामार्ग हा वन्यजीव क्षेत्रातून जाणारा द्रुतगती मार्ग असल्यानं वन्यजीवांच्या मुक्त संचारात अडथळा येऊ नये म्हणून डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थानाच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली आहे। या द्रुतगती मार्गामुळे वन्यजीवांच्या मुक्त संचारावर गदा येणार नाही याची नियोजनात्मक काळजी घेतली गेली आहे। वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर 8 ओव्हरपास आणि 76 विविध संरचना बांधण्यात आल्या आहेत। त्यात 22 अंडरपास, 2 पूल, 44 बॉक्स कलवटर्स आणि 8 लहान पुलांचा समावेश आहे। समृद्धी महामार्गाच्या बांधणीत नव्या तंत्रज्ञानाचा आणि भविष्यकालीन दळणवळणाचा विचार करण्यात आलाय।
समृद्धी महामार्गावर प्रत्येक 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावर दोन्ही बाजूला वेसाइड अमेनिटीजची उभारणी करण्याचं नियोजन आहे. यात अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी. त्याचबरोबर समृद्धी महामार्गावर इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमची सुविधा उपलब्ध होईल. त्यात पथकर संकलन प्रणाली, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि ऑप्टिकल फायबर केबल या घटकांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गासाठी वनविभागाची एकूण 546 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून वनविभागाला वनविकसित करण्यासाठी इतर ठिकाणी तेवढीच जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामात बाधित झालेल्या वृक्षांव्यतिरिक्त 11,31,000 नवीन झाडं लावण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे केवळ नवा द्रुतगती मार्गच नाही तर नवी भव्य वृक्ष संपदाही या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचा आणि ठळक असणारा मुद्दा म्हणजे कृषी समृद्धी केंद्रांची उभारणी. समृद्धी महामार्गानजिक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं 19 कृषी समृद्धी केंद्र विकसित केली जात आहेत. प्रकल्प समृद्धी महामार्गाच्या प्रकल्प बांधणी ड्रायपोर्टचा विचार हा मालवाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वर्धा आणि जालना इथं ड्रायपोर्टचा विचार लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. या ड्रायपोर्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल हा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात JNPT पर्यंत पोहोचवणं शक्य होईल. आजपर्यंत शेतमाल हा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नेताना प्रवासाचं अंतर आणि मालाची ने आण करणं शेतकऱ्यांसाठी त्रासदायक होते. मात्र आता समृद्धी महामार्गाअंतर्गत निर्माण होणाऱ्या ड्रायपोर्टमुळे मालवाहतूक चिंतामुक्त असेल. समृद्धी महामार्गाच्या विकास आराखड्यात सार्वजनिक वाहतूक सेवेबरोबरच जलद इंटरनेट सेवा, वीज पुरवठा, शाळा महाविद्यालय, आरोग्य सेवा आणि हॉटेल सेवा यांचाही विचार करण्यात आलाय. समृद्धी महामार्गामुळे होणाऱ्या विकासानं पुढच्या 2 दशकांमध्ये रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रोजगारासाठी शहरात स्थलांतरित होणारं एक मोठं मनुष्यबळ गावातच थांबू शकेल. महामार्गांचा वाहतुकीसाठी फायदा तर होतोच, पण प्रश्न असतो सर्वसामान्य जनतेला टोल किती भरावा लागतो आणि त्यांची किती बचत होऊ शकते हे देखील महत्त्वाचं ठरतं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची टोल रचना साधारण कशी आहे ते पाहूयात. इथनं शिर्डीपर्यंत 18 टोल नाके आणि पूर्ण नागपूर मुंबई 26 टोल नाके आहे. त्यापैकी आपण एंट्री पॉईंटला इथे टोल नाही लागणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही एक्झिस्ट करणार आहे व्हीकल त्या ठिकाणीच तुम्हाला टोल चार्ज होणार आहे. म्हणजे तुम्ही जितके किलोमीटर चालणार तितकंच तुम्हाला टोल आकारला जाणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण लवकरच होणार आहे. त्याआधी झालेल्या टेस्ट ड्राईव्हमुळे सर्वांना समृद्धी महामार्गाच्या भव्यतेचं दर्शन झालं. पण समृद्धी महामार्गाचा आरंभबिंदूही तेवढाच भव्यदिव्य आणि त्याहून जास्त आकर्षक आहे. समृद्धी महामार्गाचा आरंभबिंदू म्हणजे 0 miles point. याच आरंभबिंदूवर बांधण्यात आलाय राज्यातला सर्वात मोठा चौक. तब्बल 18 acres क्षेत्रात विस्तारलेल्या या भव्य दिव्य चौकाची खास झलक तुम्ही फक्त Zee 24 तासवर पाहू शकता. या चौकाची परिक्रमा 942 meters इतकी आहे. नागपूर जवळच्या शिवमडका गावात हा आरंभबिंदू आहे. नागपूर, अमरावती आणि हिंगणाकडून येणारे मार्ग या आरंभबिंदूवर एकत्र येतात आणि मग इथूनच पुढे मुंबईच्या दिशेनं समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरू होतो. अंगणात आपण जशी रांगोळी घालतो तशाच आकारात हा आकर्षक चौक उभारण्यात आलाय. त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह झलक. समृद्धी महामार्गाची भव्य दिव्य आणि आकर्षक आरंभबिंदूची वैशिष्ट्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नागपूर जवळच्या शिवमडका गावात आरंभबिंदू आहे. 18 acres क्षेत्र आणि 942 meters परिक्रमा आहे. खजूर, पाम आणि कर्दळीच्या झाडांची सजावट करण्यात आली आहे. विजेसाठी सतत सूर्याच्या दिशेनं वळणारे सोलर ट्री लावण्यात आले. समृद्धी महामार्गावरील टोल दरपत्रक पाहूयात. कार, जीप, व्हॅन, हलक्या वाहनांसाठी प्रति किलोमीटर 1.73 rupees आकारण्यात येतील. हलकी व्यावसायिक वाहनं आणि मिनी बससाठी प्रति किलोमीटर 2.79 rupees आकारण्यात येतील. बस आणि ट्रकसाठी प्रति किलोमीटर 5.85 rupees द्यावे लागतील. तर 3 hours व्यावसायिक वाहनांसाठी प्रति किलोमीटर 6.38 rupees मोजावे लागतील. अवजड बांधकाम यंत्रसामुग्रीच्या वाहनांसाठी प्रति किलोमीटर 9.18 rupees दर आकारण्यात येईल. तर अति अवजड वाहनांसाठी प्रति किलोमीटर 11.17 rupees मोजावे लागतील. समृद्धी महामार्गाची आणखी वैशिष्ट्य सांगायची झाल्यास एकूण 120 meters रुंदीचा 6 pads द्रुतगती मार्ग आहे. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त 8 hours कापणं शक्य आहे. या महामार्गावर प्रस्तावित वाहन वेग असेल ताशी 150 kilometers. महामार्गालगत 19 कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती होईल. भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड असलेल्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुमारे 11,31,000 वृक्षांची लागवड करण्यात येईल. प्रत्येक 5 kilometers अंतरावर CCTV कॅमेरे आणि विनामूल्य दूरध्वनी सेवा असेल. यामध्ये 69 उड्डाणपूल, 33 मोठे पूल, 274 छोटे पूल, 8 रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, 25 इंटरचेंजेस, 6 बोगदे, 189 भुयारी मार्ग आणि हलक्या वाहनांसाठी 110 भुयारी मार्ग आहेत. पाळीव प्राणी आणि पादचाऱ्यांसाठी 209 भुयारी मार्ग, वन्यजीवांसाठी 3 भुयारी मार्ग आणि 3 उन्नत मार्गांचा समावेश असेल. समृद्धी महामार्गावर बोगद्यात विद्युत रोषणाई, पूल सुशोभीकरण, सुधारित पथदिवे आणि डिजिटल सिग्नल यांचा वापर करण्यात आलाय. महामार्गामुळे अभयारण्य, ऐतिहासिक पर्यटन स्थळं, व्याघ्र प्रकल्प, सफारी संग्रहालय, प्रेक्षणीय स्थळं अशा प्रमुख पर्यटन स्थळी जाणं पर्यटकांना सहज शक्य होणार आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स असतील. तसंच 138.47 MW ऊर्जा निर्मिती करणारे सौर ऊर्जा प्रकल्प असतील. द्रुतगती मार्गासह ऑप्टिकल फायबर केबल्स, गॅस पाईपलाईन, वीज वाहक तारा आणि सुविधा केंद्र इत्यादींचं योग्य पद्धतीनं नियोजन करण्यात आलंय. 2 दशकांपूर्वी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग अस्तित्वात आला. पायाभूत सुविधा क्षेत्रात हा प्रकल्प पथदर्शी ठरला. अगदी तसाच महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ठरवू.